हाय फ्रेंड्स, मी संजना आज तुम्हाला रगडा ही रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे पाव किलो पांढरे वाटाणे घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजत ठेवून आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी हे कुकरमध्ये घालून शिजून घेणार आहे। यात आपण लागेल तितकं पाणी घालूया। आता आपण 4 ते 5 शिट्या काढून हे वटाणे शिजून घेऊया। अगदी आपल्याला मऊ शिजून घ्यायचे आहेत ते वटाणे। आपण उकडायला ठेवलेले आहेत। आता बाकीचं साहित्य बघूया। इथे 3 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, हळद, तिखट, धणे, जिरं, साखर आणि इथे चिंच भिजत घातलेली आहे। त्यानंतर वाटण मसालामध्ये आपल्याला लागणार आहे आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, काळी मिरी, दालचिनी। आता आपण वाटण मसाला रेडी करून घेऊया। 10 ते 15 आपल्याला लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत, 5 हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, आल्याचे 3 तुकडे, दालचिनीचे 3 तुकडे छोटे छोटे आणि काळी मिरी 7-8 दाणे। थोडंसं पाणी घालून आपण पेस्ट रेडी करून घेऊया। यात आपण 1 टीस्पून धणे आणि 1/2 टीस्पून जिरं पण घालून वाटायचं आहे। अगदी फाईन पेस्ट करायची आहे। आपली पेस्ट छान अगदी फाईन रेडी झालेली आहे। आता एका कढाईमध्ये 2 मोठे चमचे आपण तेल घालून घेऊया। तेल तापल्यावर आपण त्याच्यात 1 टीस्पून जिरं घालूया। जिरं तडतडल्यावर ह्यामध्ये आपण बारीक चिरलेले कांदे घालूया। हे 3 कांदे आहेत। कांदा आपण परतून घेऊया। कांदा थोडा परतून झाल्यावर ह्यात आपण 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो घालूया। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून जरा छान शिजून घेऊया। कांदा टोमॅटो थोडा शिजल्यावर त्यात आपण जो वाटण मसाला केलाय ग्रीन तो घालूया। वाटण मसाला घातल्यावर छान परतून घ्यायचंय आणि मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून शिजून घेऊया। ओपन करून बघूया। आता आपण ह्याच्यात ग्रीन मिरच्या आधीच घातलेल्या आहेत, त्यामुळे तिखट बघून घालायचंय। मी इथे 1/2 चमचा घालते। 1/2 टीस्पून हळद छान परतून घेऊया। आणखीन एकदा झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ देऊया। तुम्ही बघू शकता आपला मसाला अगदी छान मऊ झालेला आहे, कांदा टोमॅटो वगैरे परतून, आणि जो आपला वाटण मसाला घातलेला आहे तो पण व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। यात 1 टीस्पून साखर घालते मी आणि इथे चिंचेचा कोळ घालणार आहे। आता आपण वाटाणे शिजलेत काय बघूया। वाटाणे आपले छान शिजलेत। वरच्या ज्या साली आहेत ह्या आपण काढून घेऊया। जेवढे होतील तेवढ्या साली वरच्या आपण काढून घ्यायचे आहेत। वाटाणे थोडे मॅश करून घेऊया। आता यामध्ये आपण हे वाटाणे घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात चवीपुरतं मीठ घालूया। आता त्याला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला रगडा रेडी झालेला आहे।
आपण फ्लेम ऑफ करून घेऊया। फ्रेंड्स, आपला रगडा रेडी झालेला आहे। हा रगडा तुम्ही रगडा पॅटीज साठी यूज करू शकता किंवा रगडा पुरी वगैरे बनवता त्यावेळी यूज करू शकता किंवा असंच पण तुम्हाला खायचं असेल तर ह्यावर कांदा असा बारीक चिरलेला आणि कोथिंबीर, हवे तर थोडे शेव वगैरे घालून असं छान खाऊ शकता। तुम्हाला ही रगडाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा।